नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळक घडामोडींकडे इमारतीच्या कंपाऊंडचे संरक्षक भिंत तीन गाड्यांवर पडल्याची घटना दोन वेगवेगळ्या कारवाई ठाणे वन विभागानं जप्त केली व्हेलमाशाची सव्वीस कोटी रुपयांची उलटी आणि सर्व दिलं विषारी सापाला जीवदान वागळे स्टेट इथं इमारतीच्या कंपाऊंडची चाळीस ते पंचेचाळीस फुटांची संरक्षक भिंत आणि झाड परिसरात उभ्या केलेल्या तीन गाड्यांवर पडल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली या घटनेत कोणालाही दुखापत झाली नसल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या अधिकाऱ्यांनी दिली वाघळे स्टेट जुन्या पासपोर्ट ऑफिस ऑफिसजवळील एफोटेक पार्कची सुमारे चाळीस ते पंचेचाळीस फुटांची संरक्षक भिंत आणि एक झाड सोमवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्या भिंतीलगत उभ्या केलेल्या तीन आलिशान चारचाकी वाहनांवर पडली या संदर्भात माहिती मिळताच ठाणे महानगरपालिकेचं आपत्ती आणि अग्निशमन विभागानं घटनास्थळी धाव घेत गाड्यांवर पडलेलं झाड कापून बाजूला केलं त्यातच रात्रीची वेळ आणि पाऊस सुरू असल्यानं या घटनेत कुणालाही दुखापत झाली नाही ठाणे शहरात गेल्या चोवीस तासात सदतीस पूर्णांक तीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे तसंच मंगळवारी सकाळपासून पाऊस पडत असल्यानं दुपारपर्यंत सूर्यनारायणाचं दर्शन दुर्लभ झालं होतं तर आत्तापर्यंत शहरात एक हजार तीनशे नऊ पूर्णांक सव्वीस मिलीमीटर इतकी नोंद झाली असून गतवर्षी याच दरम्यान एक हजार पंच्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस मिलीमीटर पाऊस झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षानं दिली ठाणे वन विभागाच्या पथकानं एक मोठी कारवाई केली आहे मुंबई उपनगरामध्ये अंधेरी आणि मालाड इथून पाच जणांना ठाणे वन विभागानं अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल एक दोन नाही तर सव्वीस कोटी रुपयांची माशाची उलटी जप्त केली आहे सव्वीस किलो वजनाच्या वेलमाशाची उलटी असून वेलमाशाच्या उलटीची तस्करीसाठी काही जण मालाड आणि अंधेरी इथे येणार असल्याची माहिती वन विभागाला मिळाली होती गजेंद्र हिरे उपवन संरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली संतोष कंक वन अधिकारी देशमुख आर एफ ओ शहापूर वनपाल रवींद्र तवर नारायण माने गणेश परहर रामा भांगरे यांच्या पथकानं तपास सुरू केला असून शेकडो किलो माशाची उलटी बाजारात तस्करी करता आणल्याची गुप्त माहिती वन विभागाला मिळाली गुप्त बातमीनुसार आम्ही मुंबई परिसरात एक बातमी आम्हाला मिळाली की मुंबई परिसरात व्हेल माशाच्या उलटीचा पदार्थ विकण्यासाठी एक टोळी मुंबई परिसरात येणार आहे असं समजलं त्यानुसार आम्ही शहापूर डिव्हिजनचे खरडीचे आरेपो देशमुख साहेब आणि मरोळची क्राईम ब्रांचची टीम युनिट धाची आणि आमचा स्टाफ यांनी आम्ही त्या परिसरात सापळा असला त्या दिवशी आम्हाला त्या संबंधित आरो इस्मांनी आम्हाला दिवसभर फिरवलं त्या दिवशी आम्हाला कुठल्याच प्रकारे त्यांनी तो माल आम्हाला हस्तगत करता आला नाही दुसऱ्या दिवशी त्यांनी परत आमच्या बनावट घे त्यांनी अकरा वाजता त्याच परिसरात बोलावलं आम्ही परत सकाळी त्या परिसरात जाऊन आम्ही सापळा रचला दुपारी चारच्या दरम्यान आम्हाला चार, चा चार इसम आठ किलो अंबर ग्रीस हेल माशाच्या उलटीचा पदार्थ विकत म्हणजे विकत विकत असताना आम्ही त्यांना रंग्यात पकडलं त्यांना पुढील चौकशीसाठी ताब्यात घेतलं लगेच त्याच दुसऱ्या दिवशी दहा तारखेला आम्ही अंधेरी परिसरात एक कर्नाटकमधून आलेला एक इसम एका लॉजवर अंबरग्रीस घेऊन विक्रीला येणार होता असं समजलं त्यानुसार तिथे ते ते त्या परिसरात आम्ही त्या दिवशी सापडत असला त्या ते दिवशी आम्ही त्याच्याकडनं अठरा किलो अंबरग्रीस तेल माशाची उलटी आम्ही त्याला विक्री करत असताना पकडलं त्याला ताब्यात घेतले असे एकूण आम्ही पाच आरोपी आणि एकूण सव्वीस किलो अंबर ग्रीस आम्ही ताब्यात घेतलं ठाण्यातील घोडबंदर रोड येथे असणाऱ्या पातलीपाडामध्ये एका सर्पमित्रानं हरणटोळ या विषारी सापाला जंगलात सोडून जीवदान दिले सध्या पावसाळा सुरू झाल्यामुळे अनेक साप बाहेर आहेत ठाण्यातील घोडबंदर रस्त्यावरील पातलीपाडा येथील एम एसी व्ही स्टोअरमध्ये काल हरणटोळ साप आढळला सर्पमित्र सचिन सूर्यवंशी आणि अभिलाष तावरे यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ या ठिकाणी धाव घेतली आणि हरणटोळ या जातीच्या सापाला पकडून जंगलात सोडून त्याला जीवदान दिलंय हरणटोळ हा भारतात जंगलामध्ये सापडतो हा साप पूर्ण पान झाडावरच राहतो हा साप केवळ एकाच हिरव्या नाही तर कधी हिरवा आणि पिवळा तर कधी तपकिरी अशा मिश्र रंगांमध्ये सुद्धा सापडतो या सापाच्या त्वचेच्या आकर्षक रंगामुळे घरात पाळण्याचं प्रमाण देखील वाढलंय पक्ष्यांना आणि प्राण्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास न देण्याचं तसंच कुठेही साप आणि पक्षी आढळल्यास घाबरू नका त्वरित वन विभागाला आणि सर्व मित्रांना संपर्क करण्याचं आवाहन मित्रांकडून केलं जात आहे नमस्कार मी मंगेश देसाई ठाणे महानगरपालिकेच्या वतीने मी तुम्हाला आवाहन करतो कोरोनापासून स्वतःचा बचाव कसा करावा कोरोनाबाधित देशामधून क्षेत्रामधून आलेल्या प्रवाशांना किंवा कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीस हा आजार होण्याचा संभव आहे त्याचप्रमाणे कोरोनाबाधित व्यक्तींशी संपर्क टाळावा आणि मास्कचा अनावश्यक वापर करू नये कोरोना आजार निदान व उपचारासाठी कस्तुरबा हॉस्पिटल मुंबई येथे विलगीकरण कक्ष आयसोलेटेड वॉर्ड स्थापन करण्यात आला आहे कोरोना आजारासंबंधित उपरोक्त नमूद लक्षणे आढळल्यास तात्काळ महापालिका शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा अधिक माहितीसाठी जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधा राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष क्रमांक शून्य दोन शून्य दोन सहा एक दोन सात तीन नऊ चार राष्ट्रीय कॉल सेंटर क्रमांक अधिक नऊ एक 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 दोन तीन नऊ सात आठ शून्य चार सहा जिल्हाधिकारी नियंत्रण कक्ष क्रमांक अधिक नऊ एक दोन 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 पाच तीन शून्य एक सात चार शून्य ठाणे महानगरपालिका टोल फ्री क्रमांक एक आठ शून्य शून्य दोन 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 एक शून्य आठ टोल फ्री क्रमांक एक शून्य चार सगळ्यात महत्त्वाचं अफवांवर विश्वास ठेवू नका आणि अफवाही पसरू नका सरकारी परिपत्रकावरच विश्वास ठेवा आणि कोरोनापासून स्वतःचा बचाव करा गेल्या सहा महिन्यात जेमतेम बारा टक्के ठाणेकरांचं लसीकरण झालं असलं तरी केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाली तर पुढील चार महिन्यात शंभर टक्के ठाणेकरांचं लसीकरण करणं शक्य होईल अशी भूमिका ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉक्टर विपिन शर्मा यांनी मांडली आहे पालिकेच्या माध्यमातून दररोज पन्नास हजार जणांचं लसीकरण शक्य आहे परंतु अपुऱ्या साठ्यामुळे दररोज सरासरी पाच हजार जणांचंही लसीकरण करणं लसी तूर्त शक्य होत नाही आहे ठाणे महापालिकेनं नुकताच सहा लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक लसीकरण करण्याचा मान ठाणे महापालिकेकडेच आहे ठाणे शहरात एकाच दिवशी बावीस हजार पाचशे जणांना लस देण्याचा विक्रमही झाला होता त्यापैकी तेरा हजार लसी पालिकेच्या केंद्रावर दिल्या गेल्या जुलै महिन्यापासून लस पुरवठा वाढेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती परंतु गेल्या दहा दिवसांपैकी पाच दिवस लसीकरण बंद ठेवण्याची आफत पालिकेवर ओढवली केंद्र सरकारकडून लसींचा साठा उपलब्ध होत नसल्यानं लसीकरण केंद्रावर गोंधळाचं वातावरण वाढलं आहे याबाबत पालिका आयुक्तांकडे विचारणा केली असता पुरेशा लसी जर सरकारनं दिल्या तर चार महिन्यात अठरा वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या शंभर टक्के ठाणेकरांचं लसीकरण करणं लसी लसी शक्य आहे पालिकेची तेवढ्या लसीकरणाची तयारी आहे परंतु लस पुरवठ्यात तुटवडा तो तो असल्यानं हे उद्दिष्ट तूर्त साध्य करता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं वाढत्या इंधन दरवाढीचा धिक्कार करत केंद्रातील भाजपा सरकारच्या विरोधात ठाण्यातील युवक काँग्रेसच्या वतीनं पेट्रोल पंपाच्या बाहेर नौका घेऊन भर पावसात आंदोलन करण्यात आलं बॅनरबाजी करत मोदी सरकारच्या विरोधात यावेळी घोषणाबाजी करण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहर युवक काँग्रेस अध्यक्ष आशिष गिरी यांच्या समवेत युवक काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी हे आंदोलन केलं यावेळी आंदोलनकर्त्यांना नोपडा पोलिसांनी ताब्यात घेतलं जोपर्यंत इंधनाचे दर कमी होत नाहीत तोपर्यंत युवक काँग्रेस असेच रस्त्यावर येऊन आंदोलन करणार असल्याचं युवक काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आशिष गिरी यांनी सांगितलं ठाणे शहर आमदार संजय केळकर यांच्या कार्यालयासमोर आरंबाग तीन पेट्रोल पंप रस्त्यावरील मॅनहोल जवळ साहेब नावाच्या पुष्पगुच्छाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर केळकर यांच्या कार्यालयासमोर मॅनहोल असल्याची चर्चा शहरात पसरली या मॅनहोलमुळे अनेक होऊ शकतात हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केळकर यांनी ठाणे महानगरपालिका प्रशासनाला बोलवून माहिती दिली त्यानंतर पालिकेनं घाईघाईनं मॅनहोलची दुरुस्ती केली तीन पेट्रोल पंपावरून आरामबागकडे फुटपाथ बनवण्याचं काम सुरू आहे नऊ जुलै रोजी भाजप आमदार संजय केळकर यांचा वाढदिवस होता लोकांनी पुष्पगुच्छ दिले होते त्याच पुष्पगुच्छात कोणी साहेब नावाचे पुष्पगुच्छ उचललं आणि ते मॅनहॉल जवळ ठेवलं या प्रकरणात केळकरांनी कॅमेऱ्यावर के बोलण्यास नकार दिला ते म्हणाले की हे आमचं काम नाही हे ठाणे महापालिकेचं काम आहे यानंतरही ठाणे महापालिकेला जाग आली नसून आतापर्यंत आणखीन मॅनहॉल दुरुस्ती झालेली नाही आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे शिरून गेली असल्यास युट्यूबवरती तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा अशा ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा इमारतीच्या कंपाऊंडची संरक्षक भिंत तीन गाड्यांवर पडल्याची घटना दोन वेगवेगळ्या कारवाई ठाणे वन विभागानं जप्त केली भेलमाशाची सव्वीस कोटी रुपयांची उलटी आणि सर्व मित्रांना दिलं विषारी सापाला जीवदान आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास त्यांच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक तर मग पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार